मागच्या व्हिडिओमध्ये आपण VBA थोडीशी इन्फॉर्मेशन घेतली होती. आता आपण VBA एडिटर कसं ओपन करायचं ते बघूया. त्यासाठी स्टार्टला गेलो, एक्सेल ओपन केलं. एक्सेल ओपन केल्यानंतर त्यात ब्लँक वर्कबुकला सिलेक्ट केलं. आता जेव्हा VBA एडिटर आपल्याला एक्सेल थ्रू ओपन करायचं असतं तेव्हा आपल्याला डेव्हलपर नावाचा टॅब ॲक्टिवेट करावा लागतो. आता सध्या याच्यात होम, इन्सर्ट, पेज लेआउट हे सगळे टॅब दिसत आहेत पण डेव्हलपर नावाचा टॅब इथे ॲक्टिवेट झालेला नाही आहे. तो आपल्याला आता ॲक्टिवेट करायचा आहे. तो कसा ॲक्टिवेट करायचा, फाईलला गेलो, ऑप्शन्स, ऑप्शननंतर कस्टमाइज रिबन. कस्टमाइज रिमनमध्ये इथं डेव्हलपर नावाचा एक ऑप्शन आहे, तो अनचेक आहे, त्याला चेक करायचं आणि ओके करायचं. कधीकधी तुमच्या सिस्टीममध्ये जर डेव्हलपर टॅब दिसला नाही तर तो होममध्ये जाऊन किंवा ऑफिस 2007 पण होम ऑफिस नावाच्या बटनमध्ये जाऊन डेव्हलपर टॅब ॲक्टिवेट करून घ्यायचा. ओके केलं. आता ओके केल्यानंतर इथं डेव्हलपर नावाचा टॅब आता डिस्प्ले होतो आहे आपल्याला. त्याला क्लिक केलं, डेव्हलपर टॅबला क्लिक केल्यानंतर आता आपल्याला इथं व्हिज्युअल बेसिक नावाचा एक मेनू दिसतो आहे. आता व्हिज्युअल बेसिक, आता व्हिज्युअल ओपन द व्हिज्युअल बेसिक एडिटर. आता याच्यासाठी एक त्यांनी एक शॉर्टकट की पण दिलेली आहे, Alt+F11. आयदर तुम्ही इथून क्लिक करून पण व्हिज्युअल बेसिकचं एडिटर ओपन करू शकतात किंवा सिम्पली Alt+F11 कीबोर्ड थ्रू ती शॉर्टकट की यूज करून पण करू शकता. हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. Alt+F11 ओके क्लिक केलं. याला क्लिक केल्यानंतर एक छोटीशी विंडो, जसं की आपण आता मागे बघितलं होतं की VBA इज बेसिकली अ एडिटर, एक छोटासा एडिटर असतो की ज्याच्यामध्ये डिफरंट एक मेनू बार असतो, एक टूल बार असतो. जसं की आता इथं एक हा टायटल बार आहे, ह्यावरचा हा टायटल बार आहे, हे मेनूज आहे, फाईल, एडिट, व्ह्यू, इन्सर्ट, फॉर्मॅट हा मेनू बार आहे. इथं डिफरंट टाईप्स ऑफ टूल्स आहेत, याला कमांड टूल्स पण म्हटलं जातं किंवा टूल बार पण म्हटलं जातं. आता ही जी छोटीशी विंडो आहे हिला प्रोजेक्ट एक्सप्लोरर विंडो असं म्हटलं जातं. आता ह्या विंडोमध्ये बेसिकली जी आपली एक्सेलची फाईल ओपन असते त्या ओपन असलेल्या फाईलचे सगळे ऑब्जेक्ट इथं डिस्प्ले होत असतात. आता VBA प्रोजेक्ट बुक 1 म्हणजे एका एक्सेल फाईलसाठी एक VBA प्रोजेक्ट क्रिएट होत असतो. आता हा बुक 1 आहे. आता समजा आपण याच्यावर क्लिक केलं सी, हां आता ह्या बुक 1 एक VBA प्रोजेक्ट क्रिएट झालेला आहे. आता ह्या बुक 1 शीट 1 आहे तर इथं पण एक शीट 1 आहे. आता समजा मी ह्या बुकमध्ये एक अजून एक शीट क्रिएट केला, शीट 2, तर इथे एक शीट 2 क्रिएट झालं. म्हणजे ह्या बुकमध्ये आपण जेवढे ऑब्जेक्ट इन्सर्ट केले ते सगळे ऑब्जेक्ट ह्या VBA प्रोजेक्टमध्ये डिस्प्ले होत असतात. समजा मी एक दुसरी फाईल क्रिएट केली, VBA एक्सेलमध्ये जर नवीन फाईल क्रिएट करायची असेल तर त्याच्यासाठी शॉर्टकट की काय वापरली जाते, Ctrl+N. आता ह्या बुक 2 नावाने एक दुसरी फाईल क्रिएट झालेली आहे. आता आपण VBA एडिटरमध्ये बघू, हे बघा VBA प्रोजेक्ट बुक 2. आता याला क्लिक केल्यावर जेव्हा आपण हा मेनू एक्सपांड करू तेव्हा त्यामध्ये शीट 1 म्हणजे एका बुकसाठी एक VBA प्रोजेक्ट क्रिएट झालेला असतो. मग ह्या सगळ्या ह्या छोट्या विंडोला म्हणतात प्रोजेक्ट एक्सप्लोरर विंडो, ज्यामध्ये आपण आपली एक्सेलची ओपन झालेल्या फाईलचे सगळे ऑब्जेक्ट डिस्प्ले होत असतात. आणि ही जी विंडो याला म्हटलं जातं प्रोजेक्ट एक्सप्लोरर विंडो. प्रोजेक्ट एक्सप्लोरर विंडो बेसिकली हे जे आपल्या बुक्स फाईलचे जे ओपन ऑब्जेक्ट्स असतात तिच्या रिलेटेड ज्या प्रॉपर्टीज असतात. आता समजा मी शीट 1 क्लिक केलं तर तिच्या काही प्रॉपर्टीज आहेत आणि त्यांच्या काही व्हॅल्यूज डिस्प्ले केलेल्या आहेत. जेव्हा पण मला आता बाय युझिंग VBA आपण मोस्टली मायक्रो आणि युजर फॉर्म क्रिएट करणार आहोत. आता तो कसा क्रिएट केला जातो, एक सिम्पली आज फक्त आपण डिस्प्ले बघणार आहोत. इन्सर्टला गेलो, मॉड्यूलला गेलो, ओके आता अशी एक विंडो क्रिएट झाली. या ॲक्च्युअल एडिटरवर आपण सगळी कोडिंग करणार आहोत, म्हणजे फॉर्म क्रिएशन असेल किंवा युजर फॉर्म असेल, हे सगळं ॲक्च्युअल कोडिंग मायक्रोचं क्रिएशन आपण या ॲक्च्युअल एडिटरवर करणार आहोत. ओके हे बघा बुक 1 शीट 1 शीट 2 क्रिएट झालेले. आणि आता आपण जो मायक्रो क्रिएट करणार आहोत त्याच्यासाठी इन्सर्टला गेलो आणि मॉड्यूलला क्लिक केलं. याच्यामध्ये ॲक्च्युअल मायक्रो क्रिएट करणार आहोत. आणि अजून आपण बाय युझिंग VBA काय करू शकतो, तो युजर फॉर्म. त्याच्यासाठी इन्सर्टला गेलो, युजर फॉर्मला क्लिक केलं,
यूजर फॉर्मला क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशी एक विंडो ओपन होणार आहे. आता यूजर फॉर्म म्हणजे काय करतो, एक बेसिकली एक फॉर्म क्रिएट करतो. जसं की HTML मध्ये आपण डिफरंट टाईप्सचे फॉर्म क्रिएट केला होता, त्याच्यामध्ये डिफरंट टाईप्स ऑफ कंट्रोल्स क्रिएट केलेले होते, प्लेस केले होते, जसं की लेबल आहे, टेक्स्ट बॉक्स आहे, चेक बॉक्स आहे, रेडिओ बटन आहे किंवा बटन आहे. या फॉर्ममध्ये आपण एक फॉर्म क्रिएट करू शकतो बाय युझिंग बॉट यूजर फॉर्म. आता हे झालं VBA एडिटरबद्दल ओव्हरव्ह्यू. आता ही फाईल सेव्ह होताना आपण एक्सटेन्शन, जेव्हा आपण एक्सेल बेस्ड VBAची फाईल सेव्ह करतो तेव्हा ती सेव्ह करताना आपल्याला तिचा सेव्ह टाईप बदलावा लागतो. आता ही फाईल सेव्ह करण्यासाठी आपण कुठे जाणार, फाईल सेव्ह बुक 1. जेव्हा सेव्ह बुक 1 म्हटलं जातं तेव्हा तिचं आता फाईलचं नाव म्हटलं आहे, जेव्हा आता मी नाव देते VBA मायक्रो. पण आता हिचं एक्सटेन्शन टाईप जर आपण बदलला नाही तर ती सिम्पल एक्सेलच्या एक्सटेन्शनमध्ये जाणार आहे, त्याच्यामुळे तिला सेव्ह ॲज टाईप आपल्याला काय करायचं आहे, चेंज करायचा आहे. तो करण्यासाठी आपण तिचा काय बदलणार आहे, एक्सेल मायक्रो अनेबल्ड वर्कबुक असं केलं आणि ही आपल्याला ज्या डेस्टिनेशनला हवे त्या डेस्टिनेशनला आपण क्लिक केलं आणि ही फाईल सेव्ह केली. ओके,